नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख 17 ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापनेचा दिन आहे आज. आणि गावाला इकडे देव बसवणे अशी पद्धत आहे. आता ही पद्धत काय आहे ते मलाही माहिती नाहीये, कारण मी पहिल्यांदा आलो इकडे देव बसवायला. कोरोनाचं शुभमुहूर्त कोरोनाचं, त्यामुळे मला ही सौभाग्य लाभलं यावेळेला पहिल्यांदा म्हणजे देव बसवणे म्हणजे काय ते बघण्यासाठी. तर आज आपण ते बघणार आहोत कसं काय पद्धत. आता त्यासाठी मला कुलदेवतेच्या मंदिरात पहिलं जावं लागेल. तिकडे सगळी साफसफाई करायची असते, नंतर ते देव घेऊन इऱ्यावरती जायला लागतात, नंतर ते धुवायचे असतात आणि त्यानंतर पुढे काही पद्धती आहेत त्या आपण बघूया कसं काय आज. तर चला बघू. मित्रांनो, आता आपण इथे कुलस्वामिनीच्या आमच्या मंदिरात आलो आहोत. तर देव सगळे आपण एकत्र घेतलेले आहेत. आता हे धुवायचं आहे आपल्याला, बरोबर बरोबर. आता हे आपल्याला एरियावर जाऊन धुवायचंय. हे पण घेऊन जायचं धुवून आणा. हे इथे आपल्या कुलदैवतांची नाव आहेत, खंडेराव माळसा, केदारलिंग, बापदेव, भैरी जोगेश्वरी, जाराय, मानाय, भवानी आई, नंतर कडू मधले देव आहेत ते हे आहेत महालक्ष्मी, शाळूबाई, सोमया, आदिनाथ, रवळनाथ आणि मार्काची देवी. ते आमचे कुलदैवत आहेत. ओके ओके. तर मित्रांनो, आता आपण आपला देवारा हा इऱ्यावर घेऊन चाललो आहे धुण्यासाठी. म्हणजे प्रत्येक भावकी किंवा प्रत्येक भावकी त्यांचं जे कुलदैवत आहे त्यांचे म्हणजे ते मंदिर असतं ते धुतं दरवेळेला. आणि म्हणजे हा, तर देवारा असतो तो धुतात देव बसवण्यामध्ये. आणि नंतर मग ते त्यांचे देव वगैरे असतात त्यामध्ये कुलदैवत असतात ते पण धुतात आणि त्यांना परत बसवतात. नंतर मग आम्ही उडी टाकणार. आणि नंतर आम्ही काय करणार आहे, उडी टाकणार आहे. पोहायला पाहिजे. मित्रांनो, आजची सकाळ म्हणजे एकदम सुंदर सकाळ वाटते आणि वातावरणच खूप सुंदर झालंय गावातलं. आणि ऑक्टोबर महिन्यातलं वातावरण खरंच खूप सुंदर असतं, कारण आम्ही दरवर्षी डिसेंबरमध्ये येत असतो गावाला, पण यावर्षी पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये यायला लागलंय. तर वातावरण खूपच सुंदर आहे गावचं. तर अण्णा इकडे घंटी धुवत आहे. अण्णा, घंटी का धुवावी, का धुवायची सांगा, उत्तर द्या. वर्षाने आपण त्याचा हे करतो, स्नान करतो. अच्छा, सगळं स्वच्छ पाहिजे. स्वच्छ पाहिजे देवाचा अंग. आता घरी जाऊन त्यांना अंग ह्याच्यानी तूप घ्यायनी हे करणार, आंघोळ घालणार, अभिषेक अभिषेक होणार त्याचा. तर मित्रांनो, आपला आता देवारा धुवून झालेला आहे, नंतर इथे लाल वस्त्र देवाचं झालेलं आहे. आता आपल्याला हे देवारा उचलायचं आहे, घरी न्यायचं आहे. घंटी एकदम चकचकीत झालेली आहे आपली, ते पण सुकू द्या, आपण ठेवूया घरी. आणि शिंदे भावकीचे देऊळ इथे आलेले आहेत मंदिर. या महादेव शिंदे, या. किती देव आहेत तुमचे, दोन दोन? आम्ही
आपण धुवून आलेला आहे, तो मंदिरात ठेवलेला आहे आपण. नंतर स्वच्छता पण करून घेतलेली आहे इथले कुलस्वामिनीच्या मंदिराची, आधी वगैरे एकदम स्वच्छ पुसून घेतलेले. तर मित्रांनो, इथे आपल्या सगळ्या देवांची साफसफाई चालत वहिनी करतायत, आणि इकडे आई समय साफ करते काय. आता आपल्या कुलदैवतांना आपल्याला दह्या दुधाने आंघोळ घालायची आहे. यामध्ये काय काय टाकलेलं आपण? दही, असा मिस करायचा धान्य सगळा पुढे त्याचा सरोवर होतो. ओके, ते काय काय घेतले धान्य मध्ये? काय काय घेतले? पावट, हरभरा, पावट, भात, भात, वरी, धान, सर्व धान्य. बोलला, सर्व धान्य, सर्व धान्य आहेत. ओके, आता हे मध्ये खंडा का करते? हा सजवलेला घट आता इथे ठेवणार आहे मध्ये. अच्छा, बोला काय करताय? देवाचे गंध, हलद, पिंजर हे लावा लागते सगळं. देव बसवायचं आपलं, देव बसल्यानंतर घट बसवायचा, माल लावायची. तर मित्रांनो, आता देव बसवायचा टाइम आलेला आहे. पहिला देव आपले बसलेले आहेत, पुढचे येतील हळूहळू. देवाचं नाव पण घेतलं, खंडेराव माळसा. पहिले पहिला देव देव आहेत आपले खंडेराव माळसा, इथे ते बसवलेले आहेत आपण. आणि आता पुढचे केदारलिंग, चौथा केदारलिंग बसलेले आहेत. नंतर बापदेव, त्यानंतर भैरी जोगेश्वरी, त्यानंतर जानाई, त्यानंतर जानाई. नंतर मानाई, आणि नंतर मग भवानी आहे. तर मित्रांनी, आपण तयार केलेला घट हे आता आपल्याला इथे ठेवायचं आहे.
मित्रांनो आता आपला सगळे देव बसून झालेले आहेत आणि आता आरतीची वेळ आहे आणि आपल्याला आरती करायची आहे. आता आपण आरती करूया. मित्रांनो आता आपली देवाची प्रतिष्ठापना वगैरे सगळी झालेली आहे आणि आता सुंदर वातावरण इथे तयार झालेलं आहे. म्हणजे आरती झालेली आहे, धुपाचा वास, अगरबत्तीचा वास, अत्यंत सुंदर वातावरण असं झालेलं आहे इकडे. आणि याच सुद्धा वातावरणात म्हणजे सगळं कुटुंब, पूर्ण कुटुंबाने मिळून आणि सगळ्यांनी एकत्र मिळून सगळं केलेलं काम आणि देवाची केलेली प्रतिष्ठापना आणि त्यामुळे खूप सुंदर वातावरण आता तयार झालेलं आहे. तर सगळी व्यवस्था कम्प्लीट झाली आहे, त्यामुळे आपण ही व्हिडिओ इथे संपूया. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.